हाय, मी प्रसाद गिरी. मी नागपूर जवळून 40 किलोमीटर उमरेडला राहतो. मला गायनोकोमिस्टेचा प्रॉब्लेम होता, म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत होतं कुठे पण जायला वगैरे. पण थोडंसं घाबरल्यासारखं वाटत होतं बाहेर काय करायचं कसं करायचं. तर मी पप्पाला सांगितलं, तर पप्पांनी सांगितलं तर डॉक्टरकडे आलो, कन्सल्ट केला. आम्ही नोव्हेंबरमध्ये भेटलो होतो की सरांनी सांगितलं मग सर्जरी वगैरे करायचं असं तसं. तर मग आता मी पप्पांसोबत बोललो, आम्ही डिसाईड केलं बसून आरामात. पप्पा पण बोलले सरांसोबत कसं काय करायचं, म्हणून सरांनी एकदम प्रेमाप्रमाणे सगळं बरोबर सांगितलं. तर आज आम्ही अजून एक डेट फिक्स करून आलो आणि उद्याची सर्जरी फिक्स केली आहे. माझा आत्मविश्वास वाटतो, कॉन्फिडेंट झालो आता अजून थोडा. मी बघू आता सर्जरी नंतर कसा एक्सपिरियन्स येते ते पण शेअर करू आपण. मी याच्या भीतीमुळे 10th पासूनच जिम वगैरे सुरू केली होती, पण बॉडी पंप होत होती माझी, बायसेप बनला होता, शोल्डर निघाले होते, पण चेस्ट काही अपर चेस्ट निघाली पण लोअर चेस्ट अशी पफी वगैरे राहत होती खूप. म्हणून निर्णय घेतला की आता सरांना भेटून सर्जरीचं काहीतरी करायचं. म्हणून सरांनी सांगितलं आता बरोबर सगळं, तर आता उद्या आमची सर्जरी फिक्स झालेली आहे. आणि या बॉडीमुळे तुझी बॉडी परफेक्ट होती. माझी बॉडी परफेक्ट होती, पण या छोट्याशा गोष्टीमुळे मला बाकी बॉडी कोणासमोर आणता नाही आलं. डिप्रेशन मध्ये जात होतो, डिप्रेस होत होतो. आणि माझ्यापेक्षा याला स्वतःवर कॉन्फिडन्स होता की बाबा मी परफेक्ट आहो, पण याच्यामुळे थोडं मला कुठेतरी डिप्रेशन येत आहे. पण बाबा काय काय करायचं. मी म्हटलं कसं घाबरू नको, तुला माहित आहे की तुझं सर्व ओके आहे, ते हे छोटी गोष्ट आहे. आपण डॉक्टर साहेबाकडे जाऊ आणि सर्जरी जसं म्हणाल तसं करून 4 दिवसात तू ओके होशील, डिप्रेशन राहणार नाही. तुझ्यामुळे 10 पोरांना सुद्धा यामधून काहीतरी मार्गदर्शन मिळेल, काही शिकायला मिळेल की हे तर परासराकडे जाऊन ताबडतोब रिलीज होऊ शकते. मग कशाला डोक्यात ठेवायचं डिप्रेशन मध्ये जायचं. आणि आम्ही शेवटी बाप लेकांनी हा अशी चर्चा केली, याच्या आईसोबत बसलो आणि लगेच आम्ही काल बसून आज तुमच्याकडे आलो आणि सर्जरी करून आम्ही ओके होणार हा आमचा आत्मविश्वास आहे. डन सर. मी प्रसाद गिरी. माझी सेकंडला म्हणजे 2 जानेवारीला झाली सर्जरी. ते डेट ठरवली होती, आज 15 डे आहे. सर्जरी एकदम नॉर्मल झाली, म्हणजे ॲडमिट झालो सकाळी मी, 1.5 घंटा काहीतरी चाललं ऑपरेशन, संध्याकाळी मी डिस्चार्ज पण झालो. आता बरोबर वाटतं, एकदम कम्फर्टेबल वाटत आहे. आणि आता सरांनी वर्कआउट वगैरे स्टार्ट करायला पण सांगितलं आहे, एकदम कम्फर्टेबल आहो, काही आता लोड वगैरे काही नाही, एकदम मस्त आहे. चेस्ट एकदम म्हणजे जशी पाहिजे तशी परफेक्ट येऊन राहिली आहे शेपमध्ये अजून. आता अजून जिम केल्यावर वगैरे येणार बरोबर, चांगलं वाटत आहे आता. आणि आता टी शर्ट वगैरे घालण्यामध्ये पण थोडंसं कम्फर्टेबिलिटी राहील. आता कुठे बाहेर स्विमिंग वगैरे जाण्यासाठी थोडंसं कॉन्फिडन्स वाढलेला आहे माझा आता. आणि आता जिम वगैरे करण्यासाठी अजून आतुरता वाढलेली आहे आता, कधी जातो कधी करतो. चांगला आता चांगला एक्सपिरियन्स येत आहे. जर कोणाला हा प्रॉब्लेम असेल गायनोकोमेस्टियाचा, जर तुम्ही अंदर विचार करत असेल की गोळ्या वगैरे घेतो की वर्कआउट करतो, मी सगळं केलेलं आहे. मी वर्कआउट तर खूप केला, काही फरक नाही पडला, मसल बनत होती अशी, पण त्यावर ते ग्लँड जे होते ते खूप खराब दिसत होतं. आणि कोणाकडून सजेस्ट न करता मेडिसिन घेणे हे म्हणजे बरोबर नाही आहे बॉडीसाठी आपल्या. तर तुम्ही एकदा डॉक्टरसोबत कन्सल्ट करा, सरांसोबत कन्सल्ट करा, बोलून बघा. बोलायला काही वाद नाही आहे, बोलून बघा, सर सांगतील तुम्हाला काय मार्ग आहे. आणि असं काही खूप कॉस्टली नाही सर्जरी, पेनलेस सर्जरी, एकदम काहीच कॉस्ट नाही. एकदम 1 दिवसामध्ये मी ॲडमिट झालो, सर्जरी झाली, एकदम म्हणजे आता वाटते की चांगलं केलं मी जे केलं मी. कारण की आता माझं एज 19 आहे, 19 चालू आहे. मी हे फेस करतो 14th पासून, म्हणजे 14 एज होती तेव्हापासून. मी खूप प्रयत्न केले, मी 16 पासूनच वर्कआउट वगैरे सुरू केला, पण काही
काही फरक नाही दिसला. मी टेस्टोस्टेरॉन बूस्टर घेऊन पाहिले खूप सारे दुसऱ्या दुसऱ्या वेगवेगळ्या ब्रँडचे, पण काही फरक दिसलेला नाही. तर आता जे मला जे रिझल्ट भेटले आहे ते खूप चांगले भेटले. तर तुम्ही हे सगळं करण्याऐवजी एकदा सरांना दाखवा, कारण की बाहेरून काहीही उपयोग नाही आहे करण्याचा. थँक्यू भवन सर फॉर अ प्लेझंट जेस्ट. थँक्यू सो मच.